दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। त्र्यंबकेश्वरीतील एकाने जमीन खरेदी केली असून त्यांची 7-12 उतार्यावर नाव नोंदणी करून दिल्याच्या बदल्यात तलाठी संतोष शशिकांत जोशी आणि कोतवाल रतन सोनाजी भालेराव यांना आज 2000 रुपयांची लाच घेताना रंगे हात पकडण्यात आले। या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवण्यात आली होती। त्यानुसार त्र्यंबकेश्वरच्या तलाठी कार्यालयात सापळा लावण्यात आला होता। 2000 रुपयांची लाच घेताना दोघांना पकडण्यात आले। या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मीरा आधमाने, पोलीस नायक नितीन कराड, प्रमोद चव्हाणके, प्रवीण महाजन चालक, पोलीस हवालदार संतोष कांगुर्डे आदींनी केली आहे। पल्लवी भावसार, दक्ष न्यूज, नाशिक, त्र्यंबकेश्वर।